महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोबाईल खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावलेत. राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना महिला आणि बालविकास खात्यातर्फे अँड्रॉइड फोन देण्यात आले. मात्र या मोबाईलची खरेदी करताना ते मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने खरेदी करण्यात आले आणि या व्यवहारामध्ये 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी हा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र गेले 4 वर्ष माझ्यावर आरोप होत आहेत त्यांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलंय. केंद्रीय निकषानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलाय असंही त्या म्हणाल्या. या मॉडेलचा स्टॉक 1.5-2 लाख मोबाईल कुठेतरी पडलेला होता. आणि तो स्टॉक डेड स्टॉक अतिशय फालतू मोबाईल ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणानं नाकारलेलं तो डेड स्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने 1,20,335 मोबाईल प्रति मोबाईल 8,777 रुपयाला घेतला. यामध्ये 106 कोटी रुपयाच्या या ऑर्डरमध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. राष्ट्रवादीच्या ठरलेल्या नेत्यांच्या ठरलेल्या आरोपांचं उत्तर द्यायचं नव्हतं, कारण माझ्या विभागाने याची विस्तृत नोट ही सगळ्या प्रसार माध्यमांना पाठवलेली आहे. हे आरोप अत्यंत बकवास आहेत आणि ह्यांना मी नाकारते. पण मला ह्याला नाकारण्यासाठी सुद्धा माझ्या विभागाने याच्यावर पूर्ण डिटेल दिलेला. गेल्या 4 वर्षांमध्ये सर्व मीडियालाही आता याची सवय की माझ्या विभागाने घेतलेला प्रत्येक निर्णय, माझ्या विभागाने केलेले प्रत्येक गोष्ट, मी केलेले प्रत्येक कार्यक्रम हे भ्रष्ट आहेत हे सिद्ध करण्याचं एकमेव टास्क हे विरोधी पक्ष नेत्यांना. फक्त महाराष्ट्राने पंकजा मुंडेंनी हा निर्णय घेतलेला नाही आहे, सगळ्या देशामध्ये हे निर्णय घेतलेले आहेत.